प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्याचा मुद्दा आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी लावून धरला. मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असून सरकार सकारात्मक निर्णय घेईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मुदत वाढवू न दिल्यास सभागृहाचं कामकाज चालू राहणार नाही. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा राज्य सरकारला इशारा. जमावाकडून केली जाणारी हिंसा खपवून घेतली जाणार नाही त्यासाठी राज्य सरकारांना स्पष्ट निर्देश दिल्याची गृहराज्यमंत्र्यांची लोकसभेत माहिती. वर्ष 2016-17 प्राप्तिकर विवरणपत्र ऑनलाईन भरण्याच्या मुदतीत 5 ऑगस्टपर्यंत वाढ केल्याची प्राप्तिकर विभागाची घोषणा. आणि नितीश कुमार सरकारविरुद्ध राजदनं दाखल केलेली जनहित याचिका बिहारच्या पाटणा उच्च न्यायालयानं फेटाळली. नमस्कार. सहाच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. पाहूया सविस्तर वृत्त. प्रथम विधानसभा. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नोंदणी करण्यासाठी सरकारकडून मुदतवाढ देण्याचा मुद्दा आज विधिमंडळाच्या दोन्ही सदनात विरोधकांनी लावून धरला. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना नोंदणी करता यावी यासाठी केंद्र सरकारकडे मुदतवाढीचा प्रस्ताव पाठवला आहे. त्याबाबत आज संध्याकाळपर्यंत सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत स्पष्ट केलं. सगळं बोलणं झालेलं आहे. दुपारी बैठक देखील आहे. संध्याकाळ सकारात्मक निर्णय होईल पीक विम्याची तारीख वाढण्याच्या संदर्भात आणि काही अम्बिग्युटी राहिली तर मी स्वतः दिल्लीला जाईल. राज्यातल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेची नोंदणी करण्यासाठी आज अंतिम दिवस असल्याने ही मुदत तातडीने वाढवण्यासाठी विरोधकांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला मात्र अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळला. शिवसेनेनंही या मुदतवाढीची यावेळी सदनात मागणी केली. कंपन्यांनी मुदतवाढ अमान्य केली तर राज्य सरकार त्याची जबाबदारी घेईल असं कृषीमंत्री यावेळी म्हणाले. पीक विमा अर्ज भरताना मृत्यू पावलेल्या जालना जिल्ह्यात भोकरच्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केल्याचं कृषीमंत्री फुंडकर यांनी यावेळी सांगितलं. मुंबईतल्या ताडदेव झोपडपट्टी पुनर्विकासाच्या एका प्रस्तावावर गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिलेल्या शेरासंदर्भात संपूर्ण चौकशी केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. नियम 293 अन्वये मुंबईसह राज्यातल्या सर्व महापालिका नगरपालिका पंचायत समितीमधील समस्यांबाबत उपस्थित चर्चेदरम्यान विरोधकांनी आरोप केले होते. ताडदेव प्रस्तावाबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देऊनही समाधान न झाल्यानं विरोधकांनी सभात्याग केला. राज्यातल्या सर्व नगरपरिषदांमध्ये 3 ऑगस्टपासून इमारत परवान्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत केली. येत्या डिसेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने सर्व शहरात इमारत परवाने ऑनलाईन पद्धतीनं मिळतील असंही ते म्हणाले. राज्यातल्या म्हाडाच्या 56 वसाहतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाला प्राधिकरण म्हणून मान्यता देण्यास सरकार सकारात्मक असल्याचं फडणवीस यांनी आज सांगितलं. राज्यातल्या सर्व शहरांमध्ये कचऱ्यापासून खत निर्मितीसाठी महाहरित कंपोस्ट ही योजना लागू करण्यात येणार आहे. राज्यात मुंबईसह सर्व शहरांसाठी गेल्या 3 वर्षात 7,713 कोटींचा विकास निधी उपलब्ध करून दिला गेला. याआधीच्या सरकारच्या 3 वर्षांच्या तुलनेत हा निधी दुप्पट असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. राज्य सरकारमधल्या एका राज्यमंत्र्यानं आपल्यावर बलात्कार केल्याचा कथित आरोप एका महिलेनं केला असून त्याबाबत सरकारनं निवेदन करावं अशी जोरदारपणे केलेली विरोधकांची मागणी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अमान्य केल्यानं विरोधकांनी विधानसभेत आज सभात्याग केला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित करून संबंधित राज्यमंत्र्यांना पूर्वसूचना न दिल्यानं त्यांचं नाव न घेता या महिलेचा आरोप त्यांनी सभागृहात सांगितले. यावर अध्यक्षांनी सरकारला चौकशी करण्याचे आदेश दिले होते. विधानसभेत उपस्थित झालेल्या महिला सदस्यांच्या प्रश्नांवर बोलू देत नसल्याचं सांगत याचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षातल्या महिला आमदारांनी सभात्याग केला मात्र बलात्कार केल्याचा आरोप संबंधित महिलेनं मागे घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली. याआधी प्रश्नोत्तराच्या तासात आदिवासी विकास विभागातल्या शाळांच्या शिक्षक आणि इतर रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती मंत्री विष्णू सावरा यांनी दिली.
यांनी आतापर्यंत या पदांवर तात्पुरती सेवा दिली आहे, त्यांचं मानधन वाढवून देण्याचं आणि त्यांच्या सेवेचा तसंच अनुभवाचा विचार या भरती प्रक्रियेत करण्याचं त्यांनी जाहीर केलं. अंगणवाडी शिक्षिकांचं मानधन वाढवून देण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे दिल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यासंबंधीच्या लक्षवेधी सूचनेवरच्या चर्चेत दिली. यापुढे या सेविकांच्या बँक खात्यात थेट मानधन वेळेत जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसंच शहरी भागातल्या अंगणवाड्यांच्या विविध प्रश्नांसाठी वेगळी बैठक बोलावून मार्ग काढू असंही त्यांनी यावेळी सांगितलं. आमदारांसाठीचं मनोरा हे निवासस्थान धोकादायक झाल्यानं तिथं राहणाऱ्या 178 आमदारांना मुंबईत उपलब्ध योग्य जागांचा शोध आजच घेऊन याबाबत अध्यक्षांकडे निर्णय करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिलं. याबाबतचा तातडीचा मुद्दा राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी उपस्थित केला होता. दोन्ही बाजूचे सदस्य यावर आक्रमक झाले होते. आमदार सतीश पाटील यांच्या खोलीतलं छत कोसळल्यानं हा विषय चर्चेत आला होता. आता विधान परिषद खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा भरण्याची मुदत 15 ऑगस्टपर्यंत वाढवून द्यायला केंद्र सरकारनं सकारात्मकता दाखवली आहे असं सांगत पीक विमा भरण्यापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही अशी ग्वाही कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज विधान परिषदेत दिली. पीक विमा भरण्याची मुदत तातडीनं 15 दिवसांसाठी वाढवून द्या अशी आग्रही मागणी विरोधकांनी केली होती. विरोधकांच्या या मागणीला उत्तर देताना फुंडकर यांनी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्याशी चर्चा केली असून पीक विम्याची मुदत वाढवल्यानंतरही शेतकऱ्यांना 31 जुलैपूर्वीच्या निकषाप्रमाणेच पीक विमा भरता येईल. विमा कंपन्यांनी सहकार्य केलं नाही तर त्याची हमी राज्य सरकार घेईल असंही फुंडकर म्हणाले. यासंदर्भात राज्य सरकारनं तातडीनं पावलं उचलली नाही तर विरोधकांचा आरोप कृषीमंत्र्यांनी यावेळी फेटाळून लावला. गेल्या 15 दिवसापासून सरकार याबाबत पाठपुरावा करत आहे. ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून आजही अर्ज स्वीकारले जातील असं फुंडकर म्हणाले. पीक विमा भरण्यासाठी रांगेत उभे असताना मृत्यू झालेल्या रामपोत्रे या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मुदत पांडुरंग फुंडकर यांनी यावेळी जाहीर केली. धनंजय मुंडे यांनी याबाबत स्थगन प्रस्ताव मांडत पीक विमा भरण्याची मुदत वाढवण्यासह विमा भरण्यासाठी ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची मागणी केली होती. ही मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज 15 मिनिटांसाठी दोनदा तहकूब करण्यात आलं होतं. मराठवाडा आणि विदर्भात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पीक विमा भरण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांवर अमानुष लाठीमार केला जातोय. सरकारला शेतकऱ्यांची जात नष्ट करायची आहे का असा सवाल धनंजय मुंडे यांनी विचारला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी यावेळी बोलताना सरकारवर टीकेची झोड उठवली. पीक विम्याबाबत केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्य सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ऑनलाईन प्रणाली सदोष आहे त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्ज भरण्यामध्ये लक्षणीय घट झाल्याचं काँग्रेसचे भाई जगताप यांनी सांगितलं. शेकापचे जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्तावाला समर्थन दिलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 9वीच्या इतिहास आणि राज्यशास्त्र पुस्तकात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर छापले आहेत असं सांगत काँग्रेसचे संजय दत्त यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला. हा मजकूर तातडीनं काढण्याची मागणी केली. विरोधी पक्षातल्या अनेक सदस्यांनी यासंदर्भात निषेध व्यक्त करत काँग्रेसचं योगदान नाकारलं जात आहे अशी टीका केली. विरोधकांचे आरोप फेटाळून लावत सभागृहाच्या भावना अभ्यास मंडळाला कळवल्या जातील असं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी यासंदर्भात दिलं. या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केला त्यामुळे कामकाज 2 वेळा स्थगित करण्यात आलं. देशात जमावाकडून केली जाणारी हिंसा कदापि खपवून घेतली जाणार नाही त्यासाठी सर्व राज्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आल्याचं गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत स्पष्ट केलं. एखाद्या घटनेत जमावाकडून होणारी मारहाण त्यामुळे निर्माण होणाऱ्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर आज लोकसभेत चर्चा झाली. काँग्रेस सदस्य मल्लिकार्जुन खरगे यांनी चर्चेला प्रारंभ करून अशा घटना चिंतेचा विषय बनल्या आहेत. अनेक शहरात जमावाकडून दगडफेक हिंसाचाराच्या घटना होत आहेत असं सभागृहाच्या निदर्शनाला आणून दिलं. अशा प्रकारच्या घटना रोखण्याचा प्रयत्न सर्वतोपरी केला जात असल्याचं भाजपाचे हुकुमदेव नारायण यादव यांनी यावेळी सांगितलं. त्यावेळी झालेल्या चर्चेत तृणमूल काँग्रेसचे सौगत रॉय केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी भाग घेतला. चर्चेला उत्तर देताना गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व राज्यांना असे प्रकार खपवून घेऊ नयेत असे निर्देश दिल्याचं स्पष्ट केलं. भारत प्रथम स्टील निर्यातक देश बनला असल्याची माहिती स्टील मंत्री चौधरी वीरेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत दिली. देशाच्या स्टीलच्या आयातीमध्ये 39% घट झाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. मनरेगा अंतर्गत रोजगार मिळवणाऱ्यांमध्ये 56% महिलांचा समावेश आहे अशी माहिती आज राज्यसभेत देण्यात आली. राज्यसभेत काँग्रेसच्या सदस्यांनी गुजरातमध्ये काँग्रेस आमदारांनी केलेल्या भाजपा प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर गोंधळ केला त्यामुळे दुपारी राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. आज राज्यसभेत मागासवर्गीयांसाठीच्या राष्ट्रीय आयोगाला घटना दर्जा देण्यासंबंधीचं विधेयक मांडण्यात आलं. त्याचबरोबर मोफत शिक्षणाचा हक्क सुधारणा विधेयकावर चर्चा झाली.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्यानं देशभरातल्या 3,686 ऐतिहासिक वास्तू संरक्षित म्हणून घोषित केल्या आहेत. त्यांचं जतन करताना नियमानुसार डागडुजी करण्यात येत आहे. यामध्ये 1,000 पेक्षा जास्त प्राचीन मंदिरांचा समावेश आहे, अशी माहिती आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी दिली आहे. केंद्र सरकारनं गेल्या 3 वर्षात देशाला सर्व आघाड्यांवर प्रगतीपथावर नेलं आहे. याबरोबर जनसामान्यांच्या समस्या सोडवण्याचं कामही या सरकारनं केलं असल्याचं प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी लखनौ इथं केलं आहे. भ्रष्टाचाराचा एकही आरोप विरोधक सरकारवर करू शकलेले नाहीत असंही ते म्हणाले. देशाच्या सुरक्षेसाठी सरकार गंभीर आणि जागरूक आहे. तसंच वर्षभरात वन रँक वन पेन्शन योजना लागू करून जवानांचा त्याग आणि बलिदानाला सरकारनं सन्मानित केलं असल्याचंही शहा म्हणाले. इस्रोचा एकाच वेळी 104 उपग्रह सोडण्याचा विक्रमही आमच्या सरकारच्या कार्यकाळात झाला. देशभरातल्या 13,000 गावात वीज पोहोचवण्याचं काम पूर्ण झालं असून मे 2018 पर्यंत 19,000 गावात वीज पोहोचवण्याचं उद्दिष्ट असल्याचंही शहा म्हणाले. महत्वाची बातमी आहे. आर्थिक वर्ष 2016-17 प्राप्तीकर विवरणपत्र भरण्याची मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. यासंदर्भातली घोषणा थेट कर रचनेसंदर्भातल्या मध्यवर्ती मंडळातर्फे करण्यात आली. महसूल विभाग आणि थेट कर रचना मंडळ यांच्यात आज वित्त मंत्रालयात झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत हा मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला. विवरणपत्र दाखल करण्यामध्ये करदात्यांना येत असलेल्या अडचणीमुळे ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचं प्राप्तीकर विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. खात्याकडे आतापर्यंत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून 2 कोटींपेक्षा जास्त विवरणपत्र दाखल करण्यात आली आहेत. ई फायलिंग पोर्टल पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचंही खात्यानं म्हटलं आहे. प्राप्तीकर विवरण भरताना पॅन म्हणजे स्थायी खाते क्रमांकाबरोबर आधार क्रमांकही देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. बिहारमधल्या नितीशकुमार सरकारविरुद्ध दाखल करण्यात आलेली जनहित याचिका बिहार उच्च न्यायालयानं आज फेटाळली. नितीशकुमार यांच्या पक्षाकडे बिहार विधानसभेत सत्ता स्थापन करण्याचं संख्याबळ नाही आणि सभागृहामध्ये सर्वात मोठा पक्षही नाही, त्यामुळे सरकार स्थापण्याचा दावा करता येणार नाही असं लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या वतीनं दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं होतं. ही याचिका आज बिहार उच्च न्यायालयानं फेटाळली. बिहारमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर भाजपाच्या पाठिंब्यावर पुन्हा सत्ता स्थापन करून नितीशकुमार यांनी विधानसभेत बहुमतही सिद्ध केलं आहे. ओडिया राज्यातल्या काही इतर महत्वाच्या बातम्यांकडे. ज्या शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून टोकन घेतलं आहे अशा सर्व शेतकऱ्यांसाठी तूर खरेदीची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. 21 जुलैपासून बुलडाणा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या 13 केंद्रांवर ही खरेदी करण्यात येत आहे. पूर्वीच्या निर्णयानुसार ही तूर खरेदीची मुदत आज संपणार होती, मात्र आता 1 महिना मुदतवाढ मिळाल्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे अद्यापही तुरीचा साठा आहे त्यांना दिलासा मिळाला आहे. या खरेदी प्रक्रियेवर जिल्हा प्रशासनाचं नियंत्रण असून फेडरेशननं यापूर्वी 5,30,000 क्विंटल ते 31 जुलैपासून 27,000 क्विंटल तूर खरेदी केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड तालुक्यातल्या 14 कुपोषित बालकांना पंचायत समिती अध्यक्ष आणि सदस्यांनी दत्तक घेतलं आहे. 0 ते 2 वर्ष वयोगटातल्या बालकांकडे दुर्लक्ष झाल्यास कुपोषण होतं. सुदृढ पिढी निर्माण व्हावी यासाठी कुपोषित बालकांची आकडेवारी आणि इतर माहिती जमा करून पंचायत समितीनं त्यांना दत्तक घेऊन पोषक आहार मिळण्याची व्यवस्था केली आहे, अशी माहिती उमरखेड पंचायत समितीचे अध्यक्ष प्रवीण मिराशे यांनी दिली. गेल्या वर्षी कुपोषित बालकांची संख्या 102 होती, आता हे प्रमाण कमी झालं असून 14 बालकं कुपोषित असल्याचं दिसून आलं आहे. परभणी जिल्ह्यात गेल्या 5 महिन्यांमध्ये स्वाईन फ्लूचे तब्बल 45 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 15 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. जिल्ह्यात फ्लूचा प्रभाव वाढला असल्याचं चित्र स्पष्ट असून नागरिकांनी आरोग्याची आणखी काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ जावेद अख्तर यांनी केलं आहे. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा ही या आजाराची लक्षणं असून कुणालाही अशी लक्षणं जाणवली तर त्यांनी त्वरित उपचार घ्यावेत असंही त्यांनी सांगितलं. स्वाईन फ्लूसाठी लागणारी औषधं आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असून याकरता स्वतंत्र कक्षाचीही स्थापना करण्यात आली असल्याची माहिती डॉ अख्तर यांनी दिली आहे. केवळ संविधान आणि दलितांच्या चौकटी स्वतःला बंदिस्त न करता समाजात घडणाऱ्या घटनांविषयी दलितांनी आवाज उठवणं आवश्यक आहे असं मत प्रसिद्ध नाटककार संजय पवार यांनी आज नागपूर इथं व्यक्त केलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिभा पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. आज समाजात दलित चळवळ आणि दलित साहित्य थांबलेल्या अवस्थेत दिसत आहे अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गजवी, ज्येष्ठ चित्रकार प्रमोद बाबू रामटेके, समता सैनिक दलाचे केंद्रीय संचालक एडवोकेट चिमणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पवार यांना यंदाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिभा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. डॉ आंबेडकर यांनी सुरू केलेल्या दलित संघर्ष चळवळीला दलितांनीच पुढे जाऊ दिलं नाही अशी खंत प्रेमानंद गजवी यांनी यावेळी व्यक्त केली. समता सैनिक दल आणि केतन पिंपळापुरे स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्याला दलाचे कार्यकर्ते, आंबेडकरी विचारवंत आणि नागरिक उपस्थित होते. मुंबई शहराच्या जडणघडणीत महत्वाचा सहभाग असलेले नाना उर्फ जगन्नाथ शंकर शेठ यांचा आज स्मृतिदिन. यशस्वी उद्योगपती, समाजसेवक, शिक्षणप्रेमी जगन्नाथ शंकर शेठ यांनी अनेक समाजोपयोगी कार्यासाठी सढळ हस्ते देणग्या दिल्या. सतीच्या चालीस बंदी घालणाऱ्या कायद्यास त्यांनी दिलेला पाठिंबा, स्त्री शिक्षणास दिलेलं प्राधान्य, सर जे जे स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत घेतलेला सक्रिय सहभाग, जे जे हॉस्पिटलचा पाया घालून रुग्णसेवेला दिलेली चालना, अशा अनेक सामाजिक उपक्रमात शंकर शेठ अग्रेसर राहिले. मुंबई विद्यापीठ व्यवस्थापक मंडळ, बोर्ड ऑफ एज्युकेशन अशा विविध संस्थांमध्ये त्यांनी महत्वाची पदंही भूषवली. अशा बहुमुखी विकास पुरुषाचं आजच्या स्मृतिदिनी स्मरण करणं अगत्याचं ठरतं. तलम स्वर्गीय आणि गोड गळ्याची देणगी लाभलेले गायक मोहम्मद रफी यांचा आज स्मृतिदिन. हिंदी चित्रपट संगीतातला ध्रुवतारा असं ज्यांचं वर्णन करता येईल असे मोहम्मद रफी आणि त्यांची गीतं आजही रसिकांच्या मनात अढळस्थानी आहेत. 1924 साली पंजाबमध्ये जन्मलेल्या रफींनी 1944 साली गाव की गोरी या चित्रपटातून पार्श्वगायनाची सुरुवात केली. मात्र संगीतकार नौशाद यांनी त्यांना बैजू बावरा या चित्रपटाची गीत गाण्याची संधी दिली आणि रफींच्या आवाजाची जादू देशभरात पोहोचली. तू गंगा की मौज में जमुना का धारा, तू गंगा की मौज में जमुना का धारा, हो रहेगा मिलन ये हमारा. मोहम्मद रफी विशेषतः प्रसिद्ध झाले ते त्यांच्या आवाजांच्या वैविध्यामुळे. भजन असो वा कव्वाली, रोमॅन्टिक गाणी असो वा दर्दभरी गीत किंवा देशभक्तीपर गीत, रफींच्या आवाजातून सर्व भाव लिलया व्यक्त होत. नौशाद, एस डी बर्मन, ओ पी नय्यर, रोशन, रवी, मदन मोहन, शंकर जयकिशन आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी अशा त्या पिढीतल्या सर्व दिग्गज संगीतकारांसोबत मोहम्मद रफीने विविध गीतांचा नजराणाच रसिकांना दिला. जब ऐसे चिकने चेहरे तो कैसे ना नजर फिसले, तो कैसे ना नजर फिसले जिंद मेरी. रफींचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतल्या अनेक अभिनेत्यांसाठी आपल्या आवाजाचा पोत बदलला. गुरुदत्तसाठी गंभीर तर देवानंदला रोमॅन्टिक आवाज देणाऱ्या रफींनी राजेश खन्नासाठी त्यात अवखं सूर लावले. शम्मी कपूरचा तर ते आवाजच बनले. त्यांच्यासाठी या हू अशी आरोळी ठोकत रफींनी आपल्या आवाजाची संपूर्ण पट्टीच बदलली. चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने दो जी कहता रहे, हम प्यार के तूफानों में गिरे हैं. अमिताभ बच्चनसाठी त्यांनी अँग्री यंग मॅनचा आवाजही लावला. पूर्ण वरच्या पट्टीतही सुरांचा गोडवा तसाच कायम असणारे रफी हे हिंदी चित्रपट सृष्टीतले एकमेव गायक असावेत. वयाच्या अवघ्या 55व्या वर्षी मृत्यूनं रफींना रसिकांपासून दूर नेलं. मोहम्मद रफी यांचा आवाज आजही गायकांना नवा रफी बनवण्यासाठी प्रेरणा देतो, तर संगीत प्रेमींना निखळ आनंदाची वर्वणी. गुजरात आणि राजस्थानमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सौराष्ट्र तसंच मध्य आणि उत्तर गुजरातला पुराच्या पाण्याने वेढलं आहे. या भागात युद्धपातळीवर बचाव कार्यही सुरू आहे. बनास नदीच्या जलपातळीत मोठी वाढ झाली आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानं आता मदत कार्याला वेग आला आहे. आसाममध्ये गंभीर पूरस्थिती असून पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. राज्यात बहुतांश जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली आहे, तर काही जिल्ह्यात पावसाच्या अधूनमधून श्रावण सरी बरसत आहेत. वाशिम, गडचिरोली, जळगाव, चंद्रपूर, सातारा, अकोला, रत्नागिरी, नांदेड, नाशिक या जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे, तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत. सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरणातून 11,792 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा आणि निळवंडे धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं धरणातून प्रवरा नदीपात्रात 5,307 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. येत्या 2 दिवसात उत्तर कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्याचा मुद्दा आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी लावून धरला. मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असून सरकार सकारात्मक निर्णय घेईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मुदत वाढवून न दिल्यास सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा राज्य सरकारला इशारा. जमावाकडून केली जाणारी हिंसा खपवून घेतली जाणार नाही, त्यासाठी राज्य सरकारनं स्पष्ट निर्देश दिल्याची गृहराज्यमंत्र्यांची लोकसभेत माहिती. वर्ष 16-17 साठीचं प्राप्तिकर विवरणपत्र ऑनलाईन भरण्याच्या मुदतीत 5 ऑगस्टपर्यंत वाढ केल्याची प्राप्तिकर विभागाची घोषणा. आणि नितीशकुमार सरकारविरुद्ध राजदने दाखल केलेली जनहित याचिका बिहारच्या पाटणा उच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे. राज्यातल्या जनतेचे प्रश्न हिरिरीनं सभागृहात मांडण्याचे व्यासपीठ म्हणजे विधिमंडळ. त्या अनुषंगानं विधिमंडळात रिपब्लिकन पक्षाची स्थिती, भूमिका आणि दलित शोषित बहुजन समाजाच्या एकूणच आर्थिक, राजकीय आणि सामाजिक स्थितीबाबत संवाद साधण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांना आज 9:30 बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे. त्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.